इतर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये लॉरेस 2019 मध्ये जे काही पुरस्कार मिळाले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे इतर महत्त्वाच्या पुरस्कारांमध्ये लॉरेस पुरस्कार 2019 चा लॉरेस पुरस्काराला क्रीडा क्षेत्रातील ऑस्कर असं म्हणतात. लॉरेस पुरस्काराला क्रीडा क्षेत्रातील काय म्हणतात ऑस्कर असं म्हणतात. उत्कृष्ट जगातील खेळाडू म्हणून नोवॅक जोकोविच लॉन टेनिस सर्बिया देशाचा तो खेळाडू आहे. उत्कृष्ट जगातील महिला म्हणून महिला खेळाडू सिमोन बाइल्स जिम्नॅस्टिक क्षेत्र खेळ कोणता जिम्नॅस्टिक आणि देश कोणता तिचा अमेरिका. उत्कृष्ट संघ म्हणून लॉरेस पुरस्कार फ्रान्स फुटबॉल संघाला मिळालेला आहे. सपोर्ट फॉर गुड अवार्ड आपल्या भारतीय एक संघ आहे झारखंड महिला फुटबॉल संघाला मिळालेला आहे. आणि 2019 च्या त्या लॉरेस पुरस्कारामध्ये पहिली अशी भारतीय महिला खेळाडू आहे की नामांकन झाले तिचा पुरस्कार मिळालेला आहे विनेश फोगाट कुस्तीमध्ये. विनेश फोगाट ही प्रसिद्ध भारतीय महिला खेळाडू जगप्रसिद्ध. ते नामांकन झालं होतं परंतु पुरस्कार मिळाला नाहीये. तुम्हाला प्रश्नेमध्ये लॉरेस पुरस्काराशी प्रश्नोच्चारी शक्यता आहे. क्रीडा क्षेत्रात ऑस्कर म्हणून तो ओळखला जातो. त्यानंतर आणखी एक पुरस्कार अंतरराष्ट्रीय 2019 मध्ये मिळालेला आहे ॲबेल पुरस्कार. याला गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणतात. गणिताचा नोबेल किंवा गणित किंवा मॅथ क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अंतरराष्ट्रीय कोणता असेल तर ॲबेल पुरस्कार. नील्स ॲबेल हे प्रसिद्ध नॉर्वेचे गणितज्ञ त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. 2019 मध्ये करेन ओलेनबेक अमेरिकेच्या शिक्षिका महिला करेन ओलेनबेक यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार एक भारतीय आहे ज्यांना श्रीनिवास वर्धन यांना 2007 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. एकमेव भारतीय ॲबेल पुरस्कार मिळणारे श्रीनिवास वर्धन. आणि हा पुरस्कार 2002 पासून दिला जातो. 2019 कोण मिळालेला आहे अमेरिकेच्या प्रसिद्ध गणिततज्ञ करेन ओलेनबेक यांना देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार मिळणारे एकमेव भारतीय 2007 मध्ये मिळालेला आहे. त्यांचं नाव काय श्रीनिवास वर्धन 2007 मध्ये त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा विजडेन पुरस्कार याला क्रिकेटचे बायबल असं म्हणतात. ह्या पुरस्काराला क्रिकेटचे बायबल असं म्हणतात. आणि दरवर्षी उत्कृष्ट क्रिकेट जे काही महिला किंवा पुरुष जे खेळाडू आहेत त्यांना पुरस्कार दिला जातो. तर विजडेन काय आहे हे वार्षिक नियतकालिक आहे. इंग्लंडचं वार्षिक नियतकालिक आहे काय विजडेन. आणि 2019 मध्ये विराट कोहली क्रिकेट ऑफ द इयर 2019 मध्ये मिळालेला आहे. पण तो कोणत्या वर्षाचा 2018 चा आहे. विराट कोहलीला 2018 मिळाला 2019 मध्ये मिळालेला आहे. तर विराट कोहली क्रिकेट ऑफ द इयर 2019 पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार मिळवणारा विराट कोहली 3 वेळेस मिळवणारा एकमेव भारतीय. 2016 मध्ये 2017 मध्ये आणि 2018 चा 2019 मध्ये मिळालेला आहे. साधारणपणे काय 3 वेळेस हा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय कोण असेल तर विराट कोहली आहे. उत्कृष्ट क्रिकेट ऑफ द इयर पुरुष खेळाडू. स्मृती मानधना भारतीय महिला खेळाडू स्मृती मानधना ही उत्कृष्ट क्रिकेट ऑफ द वुमन म्हणजे क्रिकेट वुमनमध्ये म्हणजे महिला खेळाडूमध्ये कोणाला तर स्मृती मानधना हिला मिळालेला आहे. आणि तसेच रशीद खान हा उत्कृष्ट टी ट्वेंटी खेळाडू उत्कृष्ट T20 मधील उत्कृष्ट खेळाडू रशीद खान याला मिळालेला आहे. आणि हा पुरस्कार सुरुवात झालेली 1989 मध्ये हा पुरस्कार सुरुवात झालेली आहे. आणि 10 वेळेस सर्वाधिक वेळा 10 वेळेस जिंकणारा एकमेव खेळाडू डॉन ब्रॅडमॅन यांना 10 वेळेस हा पुरस्कार मिळवण्यात आला. कोणता तर 10 वेळेस डॉन ब्रॅडमॅन यांना त्यांना 10 वेळेस पुरस्कार मिळालेला आहे. कोणता विजडेन पुरस्कार. त्यानंतर बघा
आणखी एक पुरस्कार आहे, तुम्हाला प्रश्नाच्या शक्यता आहे, व्ही के कृष्णमेनन पुरस्कार। व्ही के कृष्णमेनन पुरस्कार कोणा मिळालेला आहे? भारतीय वंशाचे दक्षिण आफ्रिकेतील एक पत्रकार जी डी रॉबर्ट। अंतर्राष्ट्रीय पुरस्कारामध्ये आणखी एक महत्त्वाचा पुरस्कार आहे व्ही के कृष्णमेनन पुरस्कार, दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाचे जी डी रॉबर्ट जे पत्रकार, त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पुरस्कार त्यांना मरणोत्तर देण्यात आलेला आहे। आणि मरणोत्तर हा पुरस्कार मिळणारे पहिले व्यक्ती कोण असेल तर जी डी रॉबर्ट हे आहेत। व्ही के मेनन इन्स्टिट्यूट ही इंग्लंडची संस्था आहे, त्या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो। कोणती संस्था? व्ही के मेनन इन्स्टिट्यूट। व्ही के मेनन कोण होते? तर व्ही के मेनन इंग्लंडमधले पहिले भारतीय उच्चायुक्त। व्ही के मेनन हे इंग्लंडमधले पहिले भारतीय उच्चायुक्त। आणि हा पुरस्कार राजकीय साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट व्यक्तींना पुरस्कार दिला जातो। तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, व्ही के कृष्णन मेनन पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? लक्षात ठेवा, जी डी रॉबर्ट यांना मिळालेला आहे। त्यानंतर आणखी एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार जो आहे तो म्हणताय नाईन डॉट्स प्राइज। हा पुरस्कार नाईन डॉट्स प्राइज हा पुरस्कार अमेरिकेकडून दिला जातो। तर ॲनी झेदी मूळच्या मुंबईच्या आहेत, लेखिका ॲनी झेदी यांना एका कशासाठी तर निबंधासाठी उत्कृष्ट निबंध दिलेला होता। त्या निबंधाचं नाव काय? ब्रेड सिमेंट कॅक्टस। ब्रेड सिमेंट कॅक्टस ह्या निबंधासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि हा पुरस्कार अमेरिकेच्या केंब्रिज विद्यापीठात दिला जातो। त्यानंतर आणखी एक पुरस्कार आहे बघा, ऑर्डर मेक्सिकाना डेल अगुइला अझेरिका। ऑर्डर कोणता एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे जो भारतीयांना मिळालेला आहे? ऑर्डर मेक्सिकाना डेल अगुइला अझेरिका कोणा मिळालेला आहे? माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना मिळालेला आहे। माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील 2007 ते 2012 या दरम्यान त्या काय होत्या? भारताच्या राष्ट्रपती होत्या। 2008 मेक्सिको देशाला त्यांनी भेट दिली होती। हा मेक्सिको देशाचा काय तर नागरी पुरस्कार आहे। हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 2019 त्यांचा प्रतिभाताई पाटील कशासाठी मिळालेला आहे? भारत आणि मेक्सिको यांच्यामध्ये अधिक संबंध दृढ 2019 देण्यात आलेला आहे। त्या पुस्तकाचं नाव काय आहे? ऑर्डर मेक्सिकाना डेल अगुइला अझेरिका। मेक्सिको देशाचा हा पुरस्कार आहे, नाजू पुरस्कार आहे, पुन्हा प्रत्येपट यांना मिळालेला आहे। त्यात आणखी एक पुरस्कार आहे लीजन ऑफ ऑनर। लीजन ऑफ ऑनर हा पुरस्कार 2019 कोणाला मिळालेला आहे? हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे। फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? लीजन ऑफ ऑनर हा पुरस्कार फ्रान्स देशाचा आहे। तो कोणा मिळालेला आहे? इस्रो, भारतीय अंतराळ संस्था इस्रो जी आहे त्या संस्थेचे म्हणजे 2015 ते 2018 या दरम्यान प्रमुख असलेले AS किरण कुमार, भारतीय शास्त्रज्ञ AS किरण कुमार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। इस्रोचे माजी ते काय होते? प्रमुख होते आणि ते 2015-2018 दरम्यान ते प्रमुख होते इस्रोचे। आणि फ्रान्ससाठी फ्रान्सच्या उत्कृष्ट सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो। सेवा दे म्हणजे फ्रान्ससाठी उत्कृष्ट सेवा देणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो। आणि 2019 पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? त्यांचं नाव काय? AS किरण कुमार, लक्षात ठेवा। त्यानंतर आणखी एक पुरस्कार जो आहे आंतरराष्ट्रीय पुरस्कार डॅनी काय मानवतावादी पुरस्कार। डॅनी काय मानवतावादी पुरस्कार हा पुरस्कार संयुक्त राष्ट्र संघटनेची संघटना युनिसेफ तर्फे हा पुरस्कार दिला जातो। आणि 2019 हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? प्रियांका चोप्रा, भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांना मिळालेला आहे। काय मिळाला, कशामुळे मिळाला? कारण युनिसेफची एक मोहीम होती गर्ल अप ही मोहीम होती। ही मोहीम नेमकी काय आहे आणि त्या मोहिमेची ब्रँड अँबॅसिडर कोण होती? तर तिचं नाव काय? प्रियांका चोप्रा ही काय ब्रँड अँबॅसिडर होती। ही
की गलप काय आहे ते 2016 पासून काय करते या मुलीचे ब्रँड पासून काम करते जगामध्ये. तर ही मुलगी कशासाठी आहे तर जगातील ज्या मुली आहेत शिक्षण आरोग्य आणि सुरक्षितता हे संबंधी जागृतीकरण या मुलीचा उद्देश आहे. आणि त्या मुलीची ब्रँड एम्बॅसेडर कोण आहे तिचं नाव काय प्रियंका चोपडा ब्रँड एम्बॅसेडर आहे. नंतर आणखी पुरस्कार आहे तो कोणता आहे वर्ल्ड सर्विस ग्लोबल चॅम्पियन. वर्ल्ड सर्विस ग्लोबल चॅम्पियन 2019 कोणाला मिळालेला आहे अक्षय पात्र ह्या संस्थेला मिळालेला आहे. अक्षय पात्र या संस्थेला मिळालेला आहे ती बेंगळुरूची एक संस्था आहे. 2000 मध्ये मधु पंडित यांनी ह्या संस्थेची स्थापना केलेली आहे. आणि हा पुरस्कार कोणामार्फत दिला जात बीबीसी मार्फत बीबीसी मार्फत हा पुरस्कार दिला गेलेला आहे. आणि कशामुळे दिला गेलेला आहे तर यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी ह्या संस्थेच्या उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार देण्यात आला आहे. आणि नेमकी सेवा काय दिलेली आहे तर त्यांनी जवळपास शालेय पोषण आहार संबंधित कार्य केलेले आहे. जवळपास त्यांनी भारतातील मोठ्या प्रमाणातील शाळेतील जवळपास 1.76 दशलक्ष विद्यार्थ्यांना त्यांनी भोजनाची व्यवस्था केली होती. ह्या त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी बीबीसी मार्फत त्यांना वर्ल्ड सर्विस ग्लोबल चॅम्पियन हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणती संस्था अक्षय पात्र संस्था बेंगळुरूची संस्था आहे. मधु पंडित यांनी 2000 मध्ये संस्था स्थापन केली त्यासाठी मिळालेला आहे. तर शालेय पोषण आज संबंधी त्यांनी कार्य उत्कृष्ट कार्य केल्या संदर्भात बीबीसीने गौरव केला त्या संस्थेचा. त्यानंतर आणखी एक पुरस्कार आहे लीजन ऑफ मेरिट. लीजन ऑफ मेरिट लीजन ऑफ मेरिट हा पुरस्कार अमेरिका सरकारतर्फे दिला जातो. अमेरिका सरकारतर्फे पुरस्कार दिला जातो. कोणासाठी असतो पुरस्कार देशातील व इतर राष्ट्रांच्या लष्कराच्या उत्कृष्ट कामासाठी त्यांच्या देशातील तसेच इतर देशाच्या लष्कराच्या किंवा लष्करातील उत्कृष्ट सेवेसाठी कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. 2019 मध्ये एक भारतीय दलबीर सिंग सोहाग यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2019 मध्ये कोणत्या भारतीय लष्करप्रमुख होते दलबीर सिंग यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि या अगोदर 1946 मध्ये हा पुरस्कार मिळवणारे राजेंद्र सिंग हे पहिले भारतीय आहेत. 1946 मध्ये राजेंद्र सिंग हे पहिले भारतीय म्हणजे काय लीजन ऑफ मेरिट हा पुरस्कार अमेरिका सरकारतर्फे दिला जातो. म्हणजे देशातील किंवा इतर देशातील उत्कृष्ट लष्करी सेवे संदर्भात हा पुरस्कार दिला जातो. आणि 2019 मध्ये दलबीर सिंग सोहाग यांना मिळणार आलेला भारतीय व्यक्ती आहेत 2019 चा. आणि 1946 मध्ये राजेंद्र सिंग हे पहिले भारतीय हा पुरस्कार मिळणार आहे. तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर आणखी एक पुरस्कार आहे प्रिझकर पुरस्कार 2019 चा. प्रिझकर पुरस्कार हा पुरस्कार वास्तुकला आर्किटेक्ट क्षेत्रातील नोबेल पुरस्कार आहे. वास्तुकला किंवा आर्किटेक्ट क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणता ओळखला जातो प्रिझकर पुरस्कार. हा पुरस्कार कुणा अमेरिकेच्या हयात फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार दिला जातो. आणि 2019 मध्ये जपानच्या एक आर्किटेक्चर आहेत त्यांना मिळालेला आहे. त्यांचं नाव काय अराणा इसोझाकी यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांचं नाव काय अराणा इसोझाकी जपानचे एक वास्तुविशारद आहेत त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार भास्कर जोशी 2018 मध्ये हा पुरस्कार एकमेव भारतीय व्यक्ती आहेत त्यांचं नाव बालकृष्ण जोशी यांना 2018 मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. एकमेव भारतीय हा पुरस्कार मिळणारे कोण आहेत तर त्यांचं नाव आहे बालकृष्ण जोशी. म्हणजे प्रिझकर पुरस्कार हा आर्किटेक्ट किंवा वास्तू कला क्षेत्रातील नोबेल ओळखला जातो. 2019 पुरस्कार कोणाला मिळालेला आहे जपानचे वास्तुविशारद त्यांचं नाव काय आहे इसाझुकी यांना मिळालेला आहे. आणि बालकृष्ण जोशी हा पुरस्कार मिळणार आहे एकमेव भारतीय 2018 मध्ये पुरस्कार मिळालेला आहे. बघा
याबरोबरच तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे. बघा, मागच्या 2 वर्षापूर्वी जेव्हा दक्षिण कोरियाला भेट दिली होती नरेंद्र मोदी यांनी, आणि तुम्हाला पक्षामध्ये जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी ज्या ज्या परिदौरे केलेले आहेत मग त्या देशांनी त्यांना काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत. मग शिव शांतता पुरस्कार प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे परीक्षेमध्ये. मग नरेंद्र मोदी यांना म्हणजे जवळपास 4 ते 5 वर्षामध्ये कोणत्या देशांनी कोणता पुरस्कार दिलेला आहे किंवा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. तर आपण थोडक्यात बघूया, नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणते देण्यात आलेले आहे, तर कोणत्या देशामार्फत आणि कोणता पुरस्कार. तर जायेद मेडल, जायेद मेडल हा पुरस्कार संयुक्त अरब अमिरात, संयुक्त अरब अमिरात यांच्याकडून पुरस्कार मिळालेला आहे, जायेद मेडल. त्यानंतर ऑर्डर ऑफ द सेंट, ऑर्डर ऑफ द सेंट अँड्यू द एपिस्टोल रशिया, रशियाचा कोणता पुरस्कार मिळालेला आहे, ऑर्डर ऑफ द सेंट अँड्यू द पोस्टल हा पुरस्कार रशियामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर फिलिप कोटलर प्रेसिडेन्शियल, फिलिप कोटलर प्रेसिडेन्शियल हा पुरस्कार अमेरिकेने त्यांना दिलेला आहे. त्यानंतर सिओल शांतता पुरस्कार, सिओल शांतता पुरस्कार हा कोणे दिलेला आहे, दक्षिण कोरिया या देशाने दिलेला आहे. त्यानंतर चॅम्पियन ऑफ द अर्थ, चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार युनोने दिलेला आहे, चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार युनोने दिलेला आहे. त्यानंतर ग्रँड कॉलर, ग्रँड कॉलर हा पुरस्कार कोणी दिलेला आहे, फिलिपाईन्स देशाने दिलेला आहे, फिलिपाईन्स देशानं ग्रँड कॉलर हा पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर अमानुल्ला खान, अमानुल्ला खान हा पुरस्कार अफगाण देशाने दिलेला आहे, कोणता देश, अफगाण देशाने दिलेला आहे. आणि किंग अब्दुल अजीज, किंग अब्दुल अजीज पुरस्कार सौदी अरेबिया देशाने दिलेला आहे. म्हणजे नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणकोणते पुरस्कार देण्यात आलेले, थोडक्यात प्रत्येक सांगतो, जायेद मेडल संयुक्त अरब अमिरात, ऑर्डर ऑफ द सेंट सेंट अँड्यू द पोस्टल हा पुरस्कार रशियामार्फत देण्यात आलेला आहे, फिलिप कोटलर प्रेसिडेन्शियल पुरस्कार अमेरिकेमध्ये देण्यात आलेला आहे, सिओल शांतता पुरस्कार दक्षिण कोरियामार्फत देण्यात आलेला आहे, चॅम्पियन ऑफ द अर्थ युनोमार्फत देण्यात आलेला आहे, त्यानंतर ग्रँड कॉलर हा पुरस्कार फिलिपाईन देशामार्फत देण्यात आलेला आहे, त्यानंतर अमानुल्ला खान पुरस्कार अफगाणमार्फत देण्यात आलेला आहे, आणि किंग्स अब्दुल अजीज हा पुरस्कार सौदी अरेबियामार्फत देण्यात आलेला आहे. ही 2019 विविध क्षेत्रातील एक आपण आढावा घेतलेला आहे, कोणत्या, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी महत्त्वाचे पुरस्कार आहेत, मग साहित्य क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, व कोणत्या भारतीयांना कोणते पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. आता आंतरराष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला 1 किंवा 2 मार्काला परीक्षेत प्रश्न विचारतात, त्याबरोबरच तुम्हाला परीक्षेमध्ये राष्ट्रीय स्तरावरचे जे पुरस्कार तुम्हाला मी शिकवलेले आहेत, म्हणजे राष्ट्रीय स्तरावरचे. आता राष्ट्रीय स्तरावरचे प्रामुख्याने काय आहे, तुम्हाला परीक्षेत प्रश्न कशा विचारतात, जे साहित्य क्षेत्र आहे, ज्ञानपीठ पुरस्कार, त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार, सरस्वती पुरस्कार, व्यास पुरस्कार हे साहित्य क्षेत्र पुरस्कार, त्यानंतर क्रीडा क्षेत्र पुरस्कार जे आहेत, मग क्रीडा क्षेत्रातले राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, त्यानंतर ध्यानचंद पुरस्कार हे जे पुरस्कार आहेत, तसेच महाराष्ट्र केसरी हे क्रीडा क्षेत्रातले पुरस्कार तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग क्रीडा क्षेत्र, साहित्य क्षेत्र, तसेच जे सांस्कृतिक चित्रपट क्षेत्र जे आहेत त्यामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रश्न विचारले जातात, त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार, फिल्मफेअर अवॉर्ड हे तुम्हाला चित्रपट क्षेत्राचे पुरस्कार तुम्हाला विचारले जातात. आणि प्रादेशिक स्तरावरचे जे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार जे आहेत ते तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारतात. साधारणपणे काय, परीक्षेत अभ्यास करत असताना तुम्ही अधिक भर देत चला, आंतरराष्ट्रीय पहिला प्रिफेक्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिलेला आहे आयोगाने, काहीतरी एक्झामनं नंतर सेकंड प्रिफेक्ट केलेला आहे
राष्ट्रीय पुरस्कार आणि थर्ड प्रेफर केलेला आहे तो प्रादेशिक पुरस्कार जे अशा तऱ्हेने तुम्हाला एक किंवा दोन मार्काला हा पुरस्कार हा घटक विचारला जातो. विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांचे मला फोन येतात आणि प्रश्न त्यांचे जेव्हा फोन येतात की प्रश्न किंवा परीक्षा रद्द झालेली आहे आता करंट अफेअर घटक जो आहे तो घटक कशा सण म्हणजे एप्रिलला राज्यसभा होणार होती आज ऑक्टोबर महिन्याची रद्द झालेली आहे आणि नेक्स्ट जी होईल ती एक्झाम साधारणपणे एक किंवा दोन तीन म्हणजे काय लागेल ते जो काही वेळ लागेल मग तेव्हा तुम्ही एकच करायचं की 2019 या घटकावर करंट अफेअर घटकावर 2019 मॅक्झिमम जे काही पुस्तक तुम्हाला म्हणजे डिटेलमध्ये जे तुम्ही वाचत आहात ते पुस्तक डिटेलमध्ये वाचा आणि ते वाचल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. आणि 2019 जे 24 ते 23 घटक आहेत त्याकडे अधिक भर देत चला. येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि टेन्शन अजिबात घेऊ नका. पॉझिटिव्ह राहा अभ्यासाच्या बाबतीत आणि येणार आणि तुम्हाला वेळ मिळालेला आहे आणि बराच वेळ मिळालेला आहे ही तुम्हाला चांगली संधी आहे आणि आता स्पर्धा वाढणार आहे कारण काय खूप जणांनी लॉकडाऊनमध्ये किंवा खूप जणांना आता वेळ मिळालेला आहे त्यामुळं येणारी जी एक्झाम असेल नक्कीच मेरिट वाढलेलं तुम्हाला दिसेल आणि त्या मेरिटमध्ये आपल्या संबोधी अकादमीमधील विद्यार्थी बसणं आवश्यक आहे आणि तुमच्यापैकी नक्कीच येणार राज्यसेवा असेल येणार कमाणी असेल. मी म्हणतो की माझ्या दृष्टिकोनातून आपल्या संबोधी अकादमीतून मॅक्झिमम मुलं पोस्ट काढण्याच्या वाटेवर आहेत. पूर्व मुख्य मुलाखत ह्या तिन्हींची तयारी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करत आलेला आहात आणि अशीच म्हणजे काय जी एक्झाम आहे निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही ते देऊन परीक्षा क्रॅक करणं हे कधी पण चांगलं आहे आणि संधी सोनं करा. विश यू ऑल द बेस्ट लक फॉर युअर ब्राईट फ्युचर.